चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी गणित धडा क्रमांक 4, ज्याचे नाव आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा, ज्यालाच इंग्रजी मध्ये अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल असे देखील म्हणतात. चला तर आपण पाहू आपण या धड्यामध्ये काय काय शिकणार आहोत. अनुक्रमिका, शिरोलंब म्हणजेच अल्टिट्यूड, त्रिकोणाचे शिरोलंब काढणे, त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान, मध्यगा म्हणजेच मीडियन, त्रिकोणाचा मध्यगा काढणे, त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म. धडा चालू करण्याअगोदर आपण जरा आठवूयात. त्रिकोणाच्या कोणांचे दुभाजक एक संपाती असतात, म्हणजेच ज्या रेखा त्रिकोणाच्या कोणांना दुभाजतात ते रेषा एकाच ठिकाणी एकाच बिंदूवर येऊन मिळतात आणि त्या बिंदूस आपण अंतर्मध्य म्हणतो. तसेच त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात व त्यांच्या संपात बिंदूस आपण परिमध्य म्हणतो. आता आपण पाहू शिरोलंब, ज्यालाच इंग्रजीमध्ये अल्टिट्यूड असे देखील म्हणतात. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. या आकृतीमध्ये बिंदू A हे एक शिरोबिंदू आहे आणि त्याच्या समोरील बाजू आहे BC. त्यावर आपण एक लंब रेषाखंड काढला जो की आहे AP. त्यामुळे त्रिकोण ABC मध्ये AP हा पाया BC चा शिरोलंब आहे. आता आपण पाहू त्रिकोणाचे शिरोलंब काढणे, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल असे देखील म्हणतो. त्रिकोण XYZ हा कोणताही त्रिकोण काढा. पाया YZच्या समोरील शिरोबिंदू जो आहे तो आहे X. त्यावर गुण्याच्या सहाय्याने एक लांब काढा. तो YZ ला जेथे छेदतो त्या बिंदूला R असे नाव द्या. रेख XR हा पाया YZ वरील शिरोलंब आहे. या आकृतीमध्ये रेख XR, रेख YQ आणि रेख ZP हे त्रिकोण XYZ चे शिरोलंब आहेत आणि हे तिन्ही शिरोलंब एक संपाती आहेत हे लक्षात घ्या. आणि हे सर्व शिरोलंब O या बिंदूवर येऊन भेटत आहेत आणि या संपात बिंदूला त्रिकोणाचा शिरोलंब संपात किंवा लंब संपात असे देखील म्हणतात. याला आपण ओ या अक्षराने दर्शवतो. आता आपण पाहू त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये लोकेशन ऑफ ऑर्थोसेंटर ऑफ ट्रायंगल असे देखील म्हणतो. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरच असतो. याचा अर्थ असा की त्रिकोण ए बी सी वरती जर बी हा बिंदू काटकोन करणारा असेल तर बी हाच बिंदू लंब संपात बिंदू देखील असतो. विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागावर असतो, पण लघुकोन त्रिकोणात मात्र लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. आपल्याला या आकृतींमध्ये ओ हा बिंदू दिसतच असेल. ओ हा बिंदू त्रिकोण पी क्यू आर ह्याच्या बाह्य भागावर आहे आणि तो ओ हा त्रिकोणाचा लंब संपात बिंदू आहे. या त्रिकोणामध्ये ओ म्हणजेच लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या आतल्या भागात आहे. आता आपण पाहू मध्यगा काय असतो. मध्यगा यालाच आपण इंग्रजीमध्ये मीडियन असे देखील म्हणतो. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास आपण त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतो. आता या आकृतीत एच सी एफ या त्रिकोणामध्ये रेष एफ डी ही पाया एच सी वरील मध्यगा आहे. आता आपण पाहू त्रिकोणाच्या मध्यगा काढणे. त्रिकोण ए बी सी काढा, त्यानंतर बाजू ए बी चा मध्यबिंदू मिळवा, त्याला पी असे नाव द्या आणि त्यानंतर रेख सी पी काढा.
त्याच प्रकारे रेख BR आणि रेख AQ देखील काढा. त्रिकोण ABC चा रेख PC, रेख QA आणि रेख BR या मध्यगा आहेत. त्या एकसंपाती आहेत हे लक्षात घ्या. त्यांच्या संपात बिंदूला आपण मध्यगा संपात असे म्हणतो आणि तो G या अक्षराने दाखवला जातो. आता आपण पाहू त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म, ज्यालाच आपण प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल असे देखील म्हणतो. कोणत्याही त्रिकोणात G चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते असं मात्र O सोबत होत नाही. O त्रिकोणाच्या बाहेर, त्रिकोणावरती किंवा त्रिकोणाच्या आत कुठेही असू शकतो. तसेच संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचा 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते, म्हणजे AG/GP ह्याचे उत्तर 2 येते. तसेच BG/GQ ह्याचे उत्तर देखील 2 येते. CG/GR ह्याचे उत्तर देखील 2 येते. आता आपण पाहू आपण या धड्यामध्ये काय काय शिकलो. त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच हे शिरोलंब एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस लंब संपात बिंदू म्हणतात आणि तो O या अक्षराने दर्शवतात. तसेच त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस मध्यगा संपात असे म्हणतात, तो G या अक्षराने दर्शवतात. कोणत्याही त्रिकोणात G चे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागातच असते असं मात्र O सोबत नाही होत. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचा 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आता आपण पाहू काही मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात. शब्दकोश. एक संपाती, याला कॉनकरंट असे म्हणतात. लंब संपात बिंदू, याला ऑर्थोसेंटर म्हणतात. मध्यगा संपात, याला सेंट्रॉइड असे म्हणतात. शिरोबिंदूला कॉर्नर. काटकोन, याला राईट अँगल असे म्हणतात. विशाल कोन, याला ऑप्टिव्स अँगल म्हणतात. आणि लघुकोन, याला अक्यूट अँगल असे म्हणतात. अशा प्रकारे हा धडा इथेच संपतो. धन्यवाद.